नमस्कार, मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं। आज आपण पॅचवर्क डिझाईन पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे माप टाकत आहे। गळा खोली मी 9 इंच घेतलेली आहे। साडीतील कपडा वापरून आपण पॅचवर्क करणार आहोत। इथे रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे। वरची जी गळ्याची रुंदी आहे ती 2 इंच घेतलेली आहे आणि खालती ब्रॉडनेस आहे तो 3 इंचाचा घेतलेला आहे। खाली आता 2-2 इंचावर मी 2 मार्किंग करते। 2 पॅच आपण लावणार आहोत, एक साडीतला आणि एक ब्लाउज पीसाचा। आता ह्या गळ्याचा आकार देऊन घेते। पानगळा करणार आहे, तुम्हाला हवा तो आकार तुम्ही करू शकता। पुढे मी 1.5 इंचाचा साडीचा पॅच करणार आहे साडीतील कपडा वापरून। त्याच्यासाठी हे 1.5 इंचाचं मार्किंग आहे, तो नंतर करते मी। आधी हा जो वरचा पॅच आहे त्याला आकार देते आणि त्याच्यापुढे हा 1.5 इंचाचा वरपासून खालपर्यंत हा साडीचा कपडा वापरणार आहोत। त्याच्यासाठी हा आकार देऊन घेते पानगळाच। आता हे आपण कट करून घेऊया। वरचा जो पॅच आहे तो ब्लाउज पीसाचा कापड राहिलेलं त्याच्यातूनच देणार आहोत, म्हणजे तो कॉन्ट्रास्ट छान वाटतो। हा एवढाच येणार आहे ब्लाउज पीसाचा आणि हा जो मोठा पॅच आहे तो साडीच्या कपड्याचा करणार आहोत आपण। साडीचं कापड थोडंसं घेतलेलं आहे मी, ते जॉईंट करून हा पॅच करणार आहोत। हे जे आहे अस्तर ते आपण ब्लाउज पीसावर पलटी करून घेणार आहोत। इकडे मी आता ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे आणि ह्याच्यावर हे अस्तर पलटी करून घेणार आहे। हा आपला बाहेरचा आकार आला ब्लाउज पीसाचा। इथे आता पॅचवर्कसाठी कॅनव्हास घेतलेला आहे। गळ्याचा आकार मी कट करून घेतलेला आहे जो पुढचा आहे तो, आणि पुढे इथे 1.5 इंच कॅनव्हास एक्स्ट्रा घेतलेला आहे वरपासून खालपर्यंत। आता हे काढून आपण साडीचं जे कापड आहे ते मी मध्ये शिलाई मारून घेतलेली आहे। थोडंसंच कापड घेतलेलं त्याच्यामुळे, आणि त्याच्यावर हा पॅच इस्त्रीने अटॅच करून घेणार आहे, चिकटवून घेणार आहे। हे जे कॅनव्हास आहे ते पण मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे। हा आपण ब्लाउज पीसचा वापर करणार आहोत। हे आता ब्लाउज पीसचं आहे, त्याच्यावर हे इस्त्रीने चिकटवून घेणार आहे आणि ह्याच्याखाली आपण अस्तर पण घालणार आहोत। आता हे मी चिकटवून घेते। हे ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो मी पलटी करून घेतलेला आहे, साईडला शिलाई मारून घेतलेली आहे, व्यवस्थित हे अटॅच करून घेतलेलं आहे अस्तर। आता हे बाजूला ठेवूया आणि पॅच तयार करून घेऊया। इथे पॅच घेतलेला आहे मी, वरती मी खाली मी अस्तर ठेवलेलं आहे, त्याच्यावर सरळ कापड ठेवलेले आहे, उलटी बाजू वरती केलेली आहे, कॅनव्हास वरती लावलेला आहे, त्याच्यावर चिकटवलेलं आहे। हे मध्ये मी पार्ट ठेवलेला होता कॅनव्हासचा, जेणेकरून सरळ शिलाई यावी म्हणून, वाकडा तिकडा पॅच होऊ नये यासाठी। इथे मध्ये दाब आपण उचलून फिरवणार आहोत, त्याच्यामुळे आकार छान येतो। आता ही शिलाई करून झालेली आहे, मधला भाग आपण कट करून घेऊया। ही बाजू आता वरती येणार आहे आपली सरळ बाजू। हे आता मी कट करून घेतलेलं आहे आणि हे पलटी करून घेते। अस्तरची बाजू आतल्या साईडला जाणार आणि हे जे आपलं सरळ बाजू आहे ती वरती येणार आणि उलटी बाजू आतमध्ये जाणार कॅनव्हासची। आता ह्याच्यावर आपण व्यवस्थित प्रेस करून घेऊया हाताने आणि दापटीत मारून घेऊया। एकदम साईडला दापटीत मारून घ्यायची कॉर्नरला। इकडे आता हे ब्लाउज पीसाचं कापड घेतलेलं आहे आणि खाली अस्तर ठेवलेलं आहे, वरती कॅनव्हास लावलेले भाग घेतलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे, आकार दिलेला आहे त्याला व्यवस्थित। हे आता मधलं आपण कट करून पलटी करून घेऊया। हे पहा, हे मी आता पलटी करून घेतलेलं आहे, व्यवस्थित आकार आलेला आहे पानगळ्याचा त्याला। कॅनव्हास आतमध्ये गेलेला आहे आणि बाहेर ब्लाउज पीसचं आलेलं आहे। आता ह्याच्यावर हे सगळं असं पार्ट येणार आहेत, मध्ये सगळ्यात वरती ब्लाउज पीसाचं येणार, त्याच्यानंतर खाली साडीचं येणार आणि त्याच्यावर आपला हा ब्लाउज पीस मेन जो आहे तो।
आणि ह्या लेस घेतलेल्या आहेत, पिंक कलर ची लेस आणि ही पिकॉक ग्रीन ची लेस आहे। कॉन्ट्रास्ट लेस लावणार आहोत, म्हणजे पॅच वर्क जो केलेला आहे तो वरती लावणार आहे लेस आणि आतमध्ये बाहेरचा जो कलर आहे त्याची लेस लावणार आहे। आता मी इथे बाहेरच्या पाटला आणि आतल्या पाटला लेस लावून घेतलेली आहे साडीच्या कपड्यासारखी। आता हे जे आपण अगोदर कट करून ठेवलेला होता पॅच तो इथे मार्किंग करून घ्यायचा, याच्यावर आपण शिलाई मारून दुसरा पॅच अटॅच करणार आहोत। हे मार्किंग केल्यामुळे व्यवस्थित आकार येतो, इकडे तिकडे जात नाही आणि गळा पण व्यवस्थित बसतो। हे मार्किंग करणं गरजेचं आहे, व्यवस्थित मार्किंगवरच आपण हे आता टिप मारून घेणार आहोत। त्याच्यासाठी आधी मी पिना लावून घेतलेले आहेत, नंतर मी दाब टिप मारून घेते, त्याच्यावर म्हणजे व्यवस्थित अटॅच होईल। मार्किंग केले त्याच्यावर बरोबर शिलाई मारायची आपण। हे पहा, आता ही शिलाई मारून झालेली आहे। आता हा जो दुसरा पॅच आहे त्याच्यावर पण त्याच प्रकारे मार्किंग करून घ्यायची। हे पॅच आहेत ते व्यवस्थित असे मार्किंग करून घेतले की आपले व्यवस्थित येतो, आकार पण व्यवस्थित येतो आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येते। आता त्याच्यावर हा शेवट ब्लाउज पीसचा जो भाग आहे तो ठेवणार आहोत, मार्किंगवर शिलाई मारून घेणार आहोत। इथेही मी पिना लावून अटॅच करून घेतलेलं आहे। हे मोजून घ्यायचं इकडे आणि इकडे, दोन्हीकडे व्यवस्थित बरोबर आलंय का ते बघायचं। इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि अटॅच करून घेतलेलं आहे। आता आपण आतल्या साईडला टक्स मारून घेऊया, इकडे 4 इंचावर आणि या साईडला 4 इंचावर टक्स मारून घ्यायचं। वरती जेवढं तुम्हाला मारता येईल तिथपर्यंत टक्स मारून घ्यायचं, कारण शिलाई आहे त्याच्यामुळे जास्त वरतीपर्यंत टक्स मारता येत नाही, त्याला पॅच वर्क असल्यामुळे जास्तीत जास्त 3 इंचच मारू शकतो आपण, कारण वरती पॅच आलेला आहे। आणि इकडे हे 1 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे, कमर पट्टी, ती अटॅच करणार आहे। अगोदर टक्स मारते आणि नंतर कमर पट्टी पण लावलेली आहे मी। हे पहा, फिनिशिंगमध्ये व्यवस्थित आपला तयार झालेला आहे पॅच, हा खूप सोपा आणि सुंदर दिसायला असा हा पॅच रेडी झालेला आहे। इथे बटणं लावायची तर तुम्ही लावू शकता, पण कस्टमरला मी विचारलं तर त्याला नको होती म्हणून मी लावणार नाही। तुम्हाला हवी असतील तर ही बटणं खूप छान दिसणारे आहे त्याच्यावर, तुम्ही ही बटणं लावू शकता, अजून लुक त्याचा छान येऊ शकतो या बटणामुळे। हे पहा, ही डिझाईन आता पूर्ण आपली झालेली आहे, पूर्ण ब्लाऊज पण झालेला आहे शिव हा ब्लाऊज। ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।